नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आलेत. पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने जात आहे. गोदावरी नदीत 16,355 क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये पाऊस होतोय, तर दारणा आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं नांदूर मध्यमेश्वर धरणाचा पाणी साठा आता वाढू लागलाय. त्यामुळे गोदावरी नदी पात्रातून पाणी सोडण्यात आलंय. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे